Good morning all. Today we are going to learn about sales and distribution management. Sales and distribution management हा जो मार्केटिंगचा सब्जेक्ट आहे टीवायडा तर त्यामध्ये आपला हा पहिलाच लेक्चर आहे त्यामुळे आपण थोडस बॅकला जाऊन त्याचा स्टडी करूया. म्हणजे मार्केटिंग मध्ये जे काही तुम्ही SY ला स्टडी केलेलं आहे, सोशल मार्केटिंग स्टडी केलं असेल किंवा कंज्युमर बिहेवियर स्टडी केला असेल, तर त्यामध्ये आपण जे काही स्टडी केलंय, 4 P's असतील किंवा मार्केटिंगच्या काही स्ट्रॅटेजीज असतील, काही थेरीज असतील, तर त्याचा थोडासा संदर्भ आपण इथे पुढे ठेवूनच पुढचे जे काही मार्केटिंगचे सब्जेक्ट आहेत या वर्षीचे तर ते आपण समजून घेणार आहोत. आता सेलिंग हा जो पार्ट येतो, सेलिंग म्हणजे काय असतं, तर सेल्स करताना ऍज अ मार्केटर तुमचा रोल काय असेल किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जाईल, डिस्ट्रीब्युशन साठी कुठल्या स्ट्रॅटेजीज असतील, डिस्ट्रीब्युशन चॅनल्स कुठले असतील, याचं स्टडी आपल्याला या सब्जेक्ट मध्ये ओव्हरऑल करायचं आहे. तर तुम्हाला या सेल्स मॅनेजमेंटची थोडीशी मीनिंग किंवा इंट्रोडक्टिव्ह पार्ट म्हणून आपण थोडस बघणार आहोत. सो लेट अस सी फर्स्ट. सेल्स मॅनेजमेंट मीन्स मॅनेजमेंट ऑफ ऑल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग ऍडव्हर्टायझिंग, सेल्स प्रमोशन, मार्केटिंग रिसर्च, फिजिकल डिस्ट्रीब्युशन, प्राइसिंग अँड प्रोडक्ट मर्चंडायझिंग. आता यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल एक आयडिया आली असेल की सेल्स मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे, आपण फर्स्ट इयरलाच मॅनेजमेंट म्हणजे काय शिकलो की मॅनेजमेंट मध्ये जसं प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग हा सगळा जे काही आपण स्टडी केलेला आहे, तर त्यानुसार मॅनेजमेंट हा तर तुम्हाला माहितीये की मॅनेजमेंट मध्ये कशा पद्धतीने आपण प्रोसेस आहेत त्या प्रोसेस स्टडी केलेल्या आहेत. तर सेल्स मॅनेजमेंट करायचं आहे तर मग सेल्स मॅनेजमेंट मध्ये काय येतं की या ऑल मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज किंवा मार्केटिंगचा स्टडी असणार आहे. त्यामध्ये जनरली काय येतं मार्केटिंग मध्ये, तर ऍडव्हर्टायझिंग आहे, ऍडव्हर्टायझिंग हा पार्ट येतो, म्हणजे ते पण तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. सेल्स प्रमोशन्स आहेत, तुम्ही सेलिंग करताय जर असंच डायरेक्टली सेल करत असाल तर तुमचा टार्गेट कस्टमर, टार्गेट ऑडियन्स जो आहे तो कशा पद्धतीने अट्रॅक्ट करायचा आहे, त्यांना टार्गेट कसं करायचंय, तर त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजीज इथे असतील. मार्केटिंग रिसर्च असेल, आता रिसर्च कशासाठी केला जातो मला सांगा. मार्केटिंग रिसर्च याच्यासाठी केला जातो की तुम्हाला जनरली ज्या मार्केट प्लेसला तुमचं प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, सेल करायचं आहे, तर त्या मार्केटमध्ये ऍक्च्युअली कस्टमर कुठल्या टाईपचा आहे, ती मार्केट प्लेस तुमच्यासाठी सुटेबल आहे का, किंवा त्या कस्टमरच्या ऍक्सेप्टन्स काय काय आहे किंवा त्यांच्या डिमांड्स काय आहेत, आणि त्या आपण कशा पद्धतीने सेलिंगच्या थ्रू फुलफिल करणार आहोत. मग कदाचित इथे तुम्हाला रिसर्च करताना सेगमेंटेशन करावं लागेल, सेगमेंटेशनच्या नंतर वन बाय वन एक एक ग्रुप तुम्हाला काय करावं लागेल, कस्टमरचा टार्गेट करावा लागेल. त्यानंतर सेकंड थिंग सांगितली की फिजिकल डिस्ट्रीब्युशन. फिजिकल डिस्ट्रीब्युशन प्राइसिंग मध्ये काय येतं की ज्यावेळी तुमचं प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट केला जातो त्यावेळी ऍक्च्युअली त्याची प्राइस किती असणार आहे, फायनल कस्टमर जेव्हा तो परचेस करेल तेव्हाची त्याची प्राइस किती असेल. त्यानंतर सांगितलंय प्रोडक्ट मर्चंडायझिंग. आता इथे मर्चंडायझिंग करताना कशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्टचा जो डिस्प्ले आहे, प्रोडक्ट जे आहे ते कशा पद्धतीने हे केलं जातं, तर त्याचं स्टडी तुम्हाला इथे करावं लागेल. आता मार्केटिंग हा जो पार्ट आहे, मार्केटिंग मध्ये बऱ्याचदा काय होतं की मार्केटिंग करताना ऍडव्हर्टायझिंग जसं मी तुम्हाला सांगितलं सेल्स मॅनेजमेंटचा पार्ट आहे, तर सेलिंग जे केलं जातं तर सेलिंग करताना आपण ऍडव्हर्टायझिंग कुठल्या मीडियाच्या थ्रू करणार आहोत. आता मीडिया कसा वापरला जातोय, त्या मीडियापर्यंत तुमचा टार्गेट कस्टमर पोहोचू शकतो का, ह्याचंही प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागेल. म्हणजे सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन हा जो पार्ट आहे यामध्ये टोटली सगळं मॅनेजमेंट आहे, आणि त्यामध्ये सेल्स डिपार्टमेंटचा आता रोल आपण बघतोय, रोल ऑफ सेल्स डिपार्टमेंट. आता ऍक्च्युअली सेल्स डिपार्टमेंटला नक्की काय करायचं आहे, त्यांचं वर्क काय आहे, तर जनरली आपल्याला आयडिया आहे. जसे की हम लोग क्या देखते, फर्स्ट यू हॅव टू सेल, सॉरी फर्स्ट यू हॅव टू सेट अ गोल. कुठलंही ऑर्गनायझेशन आहे बघा, तर त्यांनी पहिल्यांदा त्यांचे गोल सेट करणं खूप गरजेचं आहे. सेम ऍज इट इज इथे सेल्स डिपार्टमेंट जे आहे त्यांचा पहिला रोल आहे की गोल सेटिंग. मग ते गोल कशा टाईपचे असतील, तर त्यांचे जे काही सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्याचा कोटा किती आहे, किंवा त्यामध्ये त्यांनी सांगितले टू अचीव अ सेल्स गोल्स इट क्रिएट्स अ बोनस अँड कमिशन स्ट्रक्चर्स. म्हणजे सपोज तुम्हाला जर तुमचे सेल्स गोल्स अचीव करायचे आहेत, की मला असं वाटतं, सपोज इमॅजिन करा
की माझा पर डे इतका सेल झाला पाहिजे, 100 पॅकेट्स माझे सेल झाले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, मग त्यासाठी सेल्स फोर्स कुठला वापरला तुम्ही, तुमचे सेल्स पीपल्स किंवा सेल्स पर्सन्स, पण मग ते असेच मोटिवेट होणार आहेत का? त्यांचं ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तो जॉब ते करतायत म्हणून ते सेलिंग करतील का तेवढ्या इफेक्टिव्हली? म्हणजे इथे इफेक्टिव्हचा इफेक्टिव्हनेस हा फार महत्वाचा आहे. मग त्यांना आपल्याला मोटिवेट करावं लागतं सेल्स पीपलला, की ज्यामुळे तो इफेक्ट तुमच्या वर्क मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी सेल्स गोल्स सेट केले आणि मग ते सेल्स गोल्स अचीव्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं की त्यांचा जो इंटरनल एम्प्लॉई आहे किंवा त्यांचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांना बोनस प्रोव्हाइड केले, बोनस प्रोव्हाइड केले, कमिशन दिलं आणि त्या पद्धतीचं स्ट्रक्चर त्यांनी तयार केलं, तर अशा केसमध्ये ते इनडायरेक्टली काय होतील, मोटिवेट होतील. आणि त्यामुळे किंवा तुमचा जो काही गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. ओके, इज दॅट क्लिअर? सेकंड थिंग सांगितली गोल सेटिंग मध्ये, की गोल सेट करताना तुम्ही असेच करता का? इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल घ्या. तुमचं लाईफ आहे, तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही 12th स्टँडर्ड नंतर किंवा 12th स्टँडर्ड नंतर एक गोल सेट केलेला की मला फ्युचर मध्ये काय करायचं आहे, पण तुमचं फ्युचर डिफाइन करताना तुम्ही थोडा पास्टचाही विचार केला जातो, बरोबर? तुमचे सपोर्टिव्ह फॅक्टर्स कोण आहे, तुमची फॅमिली सपोर्टिव्ह किती आहे, तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, फॅमिली बॅकग्राऊंड, याच्यावरून एक जनरली तुम्हाला आयडिया येते किंवा तुमची कॅपॅसिटी किती आहे, त्यानुसार ते गोल सेट केले जातात. सेम एज इट इज इथे पास्ट सेल रेकॉर्ड कसं आहे, म्हणजे ज्या टाईपचं प्रोडक्ट तुम्ही सेल करणार आहात आज मार्केटमध्ये, त्यासाठी तुम्ही ज्या काही अचीवमेंट ठेवलेल्या आहेत, तर त्याच प्रोडक्टला मागच्या 5 इयर्स मध्ये कशी डिमांड होती, कस्टमर कशा पद्धतीने फील करत होता, किंवा एक्सपर्ट प्रोजेक्शन म्हणजे काय की एस्टिमेट जे काढलं जातं, आता सपोज पास्ट सेल रेकॉर्ड जे आहे ते कसं बनवलं जाईल, तर त्यासाठी एक्सपर्ट प्रोजेक्शन ज्याला प्रदर्शन म्हणतो की एक्सपर्टचा वापर केला जाईल, एक्सपर्ट पर्सन जे आहेत त्या फील्डमधले त्यांच्याकडून ते पास्ट सेल रेकॉर्ड घेतलं जाईल, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला जाईल आणि त्यानंतर ती ऑर्गनायझेशन काय करेल, त्यांची गोल सेट करेल. इज दॅट क्लिअर? म्हणजे काय की सेल्स डिपार्टमेंटचा फर्स्ट रोल आहे गोल सेटिंग, सेकंड थिंग आहे प्रोडक्ट प्राइसिंग अँड डिस्ट्रीब्युशन प्लॅनिंग. म्हणजे इथे ओव्हरऑल जो काही सेल्स डिपार्टमेंट आहे त्यांना ओव्हरऑल सगळंच प्लॅनिंग करावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल त्या प्रोडक्ट रिलेटेड कुठलाही डिसिजन असेल, आता त्यांनी फर्स्ट थिंग काय सांगितली बघा, सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर्स गेट इन टच विथ द कस्टमर्स अँड द फीडबॅक ऑब्टेन फ्रॉम देम गाईड्स द डेव्हलपमेंट ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. आता जर तुम्ही मॅनेजर्स जे आहेत, सेल्स मॅनेजर फक्त एका जागेवर बसून चालेल का? नाही, त्यांना कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल कस्टमरच्या. त्याचं रिझन काय आहे की ज्यावेळी तुम्ही कस्टमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असाल तेव्हा तुम्ही त्याचा फीडबॅक घेणार आहात. फीडबॅक मध्ये कस्टमरच्या काही रिक्वायरमेंट्स असतील, काही कंप्लेंट्स असतील, अदरवाइज त्यांच्या काही डिमांड्स असतील, तर या सगळ्या गोष्टींचा फीडबॅक मध्ये काय असणार आहे, इन्व्हॉल्वमेंट असेल आणि मग त्यानुसार तुम्हाला गायडन्स मिळेल की कशा पद्धतीने आपण तो प्रोडक्ट डेव्हलप केला पाहिजे, कस्टमर कशा पद्धतीने सॅटिस्फाईड करता येईल, तुमच्या सर्व्हिसेस कशा असल्या पाहिजे, म्हणजे ज्याला आपण मॉडिफिकेशन म्हणतो, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये काहीतरी न्यू ऍडिशनल तुम्ही त्यामध्ये देण्याचा प्रयत्न कराल आणि त्यानुसार सेल्स डिपार्टमेंट काय करेल, वर्क करेल, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या फुलफिल करण्याचा प्रयत्न करेल. थर्ड थिंग येते सेल्स डिपार्टमेंटच्या रोलमध्ये, कस्टमर सर्व्हिस. आता कस्टमर सर्व्हिस मध्ये ज्या काही आपण बघतो, जनरली तुम्ही रेग्युलर सर्व्हिसेस घेता, तर कस्टमरला जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्याची टोटल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे असेल, सेल्स डिपार्टमेंटकडे असेल. मग फायनल त्याचा आउटपुट काय आहे की कस्टमर सॅटिस्फाईड झाला पाहिजे. तुम्ही एखाद्या हॉटेलची सर्व्हिस घेतली, इमॅजिन करा तुम्ही काय मेनू घेतलात किंवा कशा पद्धतीने त्यांनी ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली, अगदी तुमचे वेटर्स आहेत त्यांनी तुम्हाला ट्रीट कशा पद्धतीने केलं, तुम्ही एक तास वेटिंगला जाऊन बसलात आणि एकही वेटर तुमच्याकडे आलेला नाही ऑर्डर घेण्यासाठी, तर तुम्ही फुलफिल व्हाल का, तुम्ही सॅटिस्फाईड व्हाल का? तर नाही. मग सेल्स डिपार्टमेंटचं काम काय आहे की अशा पद्धतीने सर्व्हिस मध्ये कस्टमर सॅटिस्फाय करणं. मग यामध्ये काय सांगितलंय की
The division is proactive in contacting customers with surveys and special offers and is reactive in attempting to solve any problems that might cause the company to lose customers. आता इथे काय केलं जाईल मग मला जर कस्टमरला सर्व्हिस प्रॉपर प्रोव्हाइड करायची आहे तर आपण फर्स्ट थिंग तर पाहिली की त्यामध्ये तुम्ही फीडबॅक वगैरे घेणार आहात. मग तो फीडबॅक घेण्यासाठी इथे ऍक्च्युअली काय वर्क केलं जाईल तर सर्व्हे केला जाईल कस्टमरचा. त्यांना काही स्पेशल ऑफर्स प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्याच्या थ्रू तुम्हाला काय होईल की त्यांच्या ज्या काही डिमांड्स आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांना ती सर्व्हिस अपेक्षित आहे तर ते त्यांच्या लक्षात येईल आणि त्यानंतर सेल्स डिपार्टमेंट काय करेल प्रोव्हाइड करेल ती सर्व्हिस. येते लक्षात. फोर्थ वन आहे प्रमोशन्स. आता प्रमोशन्स मध्ये काय केलं जातं तर प्रमोशन्स मध्ये सांगितलं प्रमोशन म्हणजे एक्झॅक्टली काय हे मार्केटिंगच्या स्टुडंटला मला आता नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही कारण एसवायला आपण प्रमोशन्स म्हणजे काय असतात मार्केटिंग एफर्ट्स कसे घेतले जातात त्यासाठी तर त्यामध्ये मोस्टली काय असणार आहे ऍडव्हर्टायझिंग असेल ज्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहात तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत सर्व्हिसेस जे आहेत त्यांना प्रमोशन्स देणार आहात. सोशल मीडिया जो आहे सोशल मीडियाच्या थ्रू जसं वेबसाईटवर किंवा कुठे ऍडव्हर्टायझिंग ज्या दिल्या जातात तर त्या पद्धतीने सोशल मीडियाचा सुद्धा वापर केला जाईल प्रमोशनसाठी. पब्लिक रिलेशन्स आहेत सेल्स डिपार्टमेंट आहे इव्हेंट स्पॉन्सरशिप आहे तर हे सगळं काही डिस्काउंट प्रोव्हाइड केले जातात लॉयल्टी प्रोग्राम्स घेतले जातात तर या सगळ्या गोष्टींच्या थ्रू तुम्ही काय करताय प्रमोशन्स देण्याचा प्रयत्न करताय तुमच्या प्रोडक्टला किंवा सर्व्हिसला. मग ते सेल्स प्रमोशन्स जे आहेत ते तुम्ही कुठल्या मीडियाच्या थ्रू देणार आहात त्यामध्ये कसं सांगितलं बघा सेल्स डिपार्टमेंट डिसाइड्स विच पब्लिकेशन्स टू ऍडव्हर्टाइज इन विच टीव्ही रेडिओ ऑर वेबसाईट आर बेस्ट फॉर प्रमोटिंग द कंपनीज प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस अँड व्हॉट कंटेंट डिस्काउंट्स ऑर अदर मार्केटिंग मेथड्स विल हेल्प इट बूस्ट सेल्स. जसं की प्रमोशन्स कसे दिले जातात रिबेट्स आहेत कुपन्स आहेत अशा पद्धतीचे काही ऑफर्स डिस्काउंट ऑफर्स तुम्ही प्रोव्हाइड करता मग हे सगळं करताना तुम्हाला मीडियाचा वापर करावा लागतो त्यामध्ये टीव्ही रेडिओ रेडिओचा मोस्टली आता रुरल एरियामध्ये रेडिओ वापरला जात होता पण आता रुरल एरियामध्येही बऱ्यापैकी सोशल मीडियाने काय केलेलं आहे शिरकाव केलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांकडे स्मार्टफोन्स वगैरे आले वेबसाईटवरही बऱ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने लोक तिथेही ऍडव्हर्टाइज बघू शकतात म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आता जनरली रुरल आणि अर्बन दोन्ही एरियामध्ये सेम सिमिलर केला जातोय. मग हे सगळं जे आहे तर प्रमोशन्स प्रोव्हाइड करण्याचं काम नक्की कोण करतं हा रोल कोणाचा आहे सेल्स डिपार्टमेंटचा असणार आहे. फिफ्थ वन आहे एन्श्युअर परफॉर्मन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. आता कुठली ऍश्युरिटी तुम्हाला असली पाहिजे तर ऍज अ सेल्स डिपार्टमेंट तुम्हाला काय करायचंय की ज्या काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज तुम्ही त्या एरियामध्ये करणार आहात कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा ते सेलिंग करण्यासाठी तर त्याचा जनरली परफॉर्मन्स कसा आहे तुमचे जे काही एक्झिक्युटिव्ह पर्सन्स आहेत आता सपोज टॉप एक्झिक्युटिव्ह पर्सन्स जे आहेत त्यांनी काय करणं गरजेचं आहे कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं खूप गरजेचं आहे. ते जर कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर इथे काय परिणाम होणार आहे हेअर्स एक्झिक्युटिव्ह ऑफ सेल्स डिपार्टमेंट शुड बी असाइन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनिंग रिलेशन्स विथ द कस्टमर्स. मग हे जे सेल्स डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आहेत मॅनेजर्स आहेत हायर अथॉरिटीज आहेत यांचा रोल काय येतो इथे की त्यांनी त्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या आहेत की कशा पद्धतीने कस्टमरशी रिलेशन मेंटेन करता येईल म्हणजे इथे परफॉर्मन्स ऍक्टिव्हिटीज एन्श्युअर परफॉर्मन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. कस्टमरशी जेव्हा तुमचं रिलेशन तयार होईल रिलेशन तयार झाल्यानंतर लॉयल्टी येते लॉयल्टी आली की ऍटोमॅटिक तो कस्टमर काय करायला लागतो ट्रस्ट करायला लागतो तुमच्या सर्व्हिसवर तुमच्या प्रोडक्टवर आणि तुमचं सेलिंग इन्क्रीज होतं. येते लक्षात. सेकंड थिंग आहे कोऑर्डिनेशन. आता कोऑर्डिनेशन मध्ये काय सांगितलंय बघा सेल्स डिपार्टमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन नीड्स टू पुल पीपल टुगेदर ऍज अ टीम रादर दॅन इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे एक एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पर्सनला इथे तुम्ही टार्गेट करणार नाही आहात तर सेल्स डिपार्टमेंटचा रोल काय आहे की त्यांना ग्रुप ऑफ पीपल्स त्यांचे टीम्स तयार करायचे आहेत आणि त्या टीम्सला तुम्हाला टार्गेट करायचं आहे सेलिंगसाठी. जसं की फॉर एक्झाम्पल सेल्स डिपार्टमेंट नीड्स टू कंडक्ट ट्रेनिंग प्रोग्राम्स. आता जर तुम्हाला ग्रुप ऑफ पीपल्स हवे असतील तर तुम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे तुमचा रोल काय असेल ऍज अ सेल्स डिपार्टमेंट तुम्ही काय करणार आहात त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट कराल इंडक्शन प्रोग्राम असतील
काही गायडन्स सेशन्स असतील, जसं की आपल्याकडे आपण काय करतो, आपलं मार्केटिंग करायचं असेल, एखादा नवीन सिलेबस, एखादा नवीन कोर्स, तुम्हाला मार्केटिंग त्याचं करायचंय, आपण वर्कशॉप्स वगैरे घेतले जातात, त्याच्या थ्रू त्याची माहिती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. सेम ऍज इट इज इथे सेल्स डिपार्टमेंट कडे, आणि त्याच्यामुळे तुमचे रिलेशन तयार व्हायला मदत होईल. जसं आपण वरच्या पॉइंट मध्ये बघितलं की रिलेशन कसे, हाऊ टू मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन रिलेशनशिप विथ द कस्टमर्स. आता इथे सेकंड लास्ट पॉइंट दिलेला आहे, टू इकॉनॉमाइज ऑन एक्झिक्युटिव्ह टाइम. आता इथे जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिला, सपोज तुम्ही मार्केटिंगचे स्टुडंट आहात, मार्केटिंगच्या स्टुडंटला ही तर जनरली आयडिया आहे की कुठलाही प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिला जातो, त्यानुसार तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ते त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं, तो बेटर आहे की वीक आहे की काय आहे, हे त्या टाइम पिरियडवर आपण काय करतो डिपेंड ठेवतो. सपोज एक प्रोजेक्ट जर मला माहितीये 5 वर्षांमध्ये तो कम्प्लीट झाला पाहिजे किंवा तो होतो, आणि अशा प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एक टीम दिली आणि त्या टीमने तो 10 वर्षांमध्ये सक्सेसफुली कम्प्लीट केला, पण टाइम पिरियड कसा झाला, डबल झाला, तर परफॉर्मन्स बेटर आहे का? अजिबात नाही. तसंच इथे तुम्हाला सेल्स डिपार्टमेंटने सुद्धा सेल्स एक्झिक्युटिव्ह जे आहेत किंवा त्यांनी सेल्स पीपल्स जे अपॉइंट केलेत, रिप्रेझेंटेटिव्ह जे अपॉइंट केलेत, त्यांना एक पर्टिक्युलर टाइम पिरियड इथे द्यायचा आहे, आणि त्या टाइम पिरियड मध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांनी किती सेलिंग केलं, हे तुम्हाला काय करायचं इथे लक्षात घ्यावं लागेल. ओके, इज दॅट क्लिअर? इथे आपला रोल कम्प्लीट झालाय. आता इव्होल्युशन ऑफ सेल्स मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे, जस प्रत्येक गोष्टीचे इव्होल्युशन पिरियड म्हणजे काय, की उत्क्रांती ज्याला आपण म्हणतो, ते कधी बॉर्न झालं, त्याचा सुरुवात कधी झाली, स्टार्टिंग पॉइंट कधीचा आहे. तर सेल्स मॅनेजमेंट हा प्रकार कधीपासून सुरुवात झाला, तर त्यांनी ब्रिटिशर्सचं एक्झाम्पल दिलंय की ब्रिटिश लोक जेव्हा ऍज अ ट्रेडर म्हणून आपल्याकडे इंडियामध्ये आले, इंडियन कंट्रीज मध्ये आले, तेव्हापासून ऍक्च्युली बाईंग आणि सेलिंगची ही प्रोसेस सुरू झाली. ओके, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट तो आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की या सिस्टीमला इनिशियली सेलिंग हॅड अ प्युअरली ट्रान्झॅक्शनल अप्रोच अँड दॅट इज बार्टर सिस्टीम इन विच गुड्स वेअर एक्सचेंज फॉर गुड्स. म्हणजे ही पूर्वीच्या काळी जी काही सिस्टीम होती बाईंगची आणि सेलिंगची, तर त्यामध्ये काय केलं जात होतं, आता आपण काय करतो, प्रोडक्ट सेल करतो आणि कॅश किंवा पेमेंट आपण कशामध्ये घेतो, कॅश मध्ये घेतो. तसं पूर्वीच्या काळी जे काही बाईंग सेलिंग होतं ते बार्टर सिस्टीम त्याला बोलत होते. त्याचं कारण असं होतं की त्यावेळी एक्सचेंजिंग सिस्टीम मध्ये गुड्स दिले की त्याच्या रिटर्न पण तुम्ही गुड्स घेणार होतात. मग अशा पद्धतीने हे बाईंग आणि सेलिंग चालत होतं. त्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन आली नंतर, तर त्यामध्ये 1950s मध्ये त्यांनी P&G प्रोडक्ट आणि युनिलिव्हर कंपनीचं P&G आणि युनिलिव्हर कंपनीचं एक्झाम्पल दिलंय की त्यांनी काय काय प्रोडक्ट सेल करायला सुरुवात केली 1950 मध्ये, की सोप सारखे प्रोडक्ट्स आहेत, डिटर्जंट सारखे प्रोडक्ट्स आहेत, तर ते सेल करायला सुरुवात झाली. 1970 मध्ये बाकी त्याच्यामध्ये काय झाली, डेव्हलपमेंट झाली. डेव्हलपमेंट कशी झाली सेलिंग मध्ये बघा, तर सोशल सेलिंग ही कन्सेप्ट पुढे आली. जसं आपण सोशल मार्केटिंग शिकलो SY ला, सोशल मार्केटिंग म्हणजे काय आहे नक्की, तर यामध्ये जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस सेल केल्या जातात, तर याच्यासोबत फक्त बाईंग आणि सेलिंग इतकं लिमिटेड सोशल मार्केटिंग नाही. याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट सेल करताना त्यासोबत तुमच्या आयडियाज सुद्धा सेल केल्या जातात, ज्याचा इम्पॅक्ट कशावर होणारे, कस्टमरचं जे बिहेव्हिअर आहे ते चेंज झालं पाहिजे. म्हणजे यूज लिटर बिन्स, सपोज तुम्ही जर याच्यासारखा प्रोडक्ट सेल करताय, डस्टबिन्स जे आहेत ते सेल केले जातात, त्यामागे त्याचं रिझन काय आहे की कस्टमरच्या बिहेव्हिअर मध्ये चेंज करायचा. हे प्रोडक्ट फक्त सेल करायचं नाही, त्यासोबत एक मेसेज, एक आयडिया तुम्ही देणार आहात कस्टमरला की याच्या कन्झम्पशनमुळे तुम्ही एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन देणार आहात, तुमचा कचरा जो आहे तो इतरत्र जाणार नाहीये. म्हणजे सोशल मार्केटिंग ही कन्सेप्ट पुढे आली 1970s. नंतर 1980s मध्ये बघा, सर्व्हिस स्टार्टेड टू गेट रिकग्निशन अँड इट प्रॉस्पर ड्युरिंग द डिकेड. त्यानंतर आली सर्व्हिस ही कन्सेप्ट 1980s मध्ये. मग 1980s नंतर जो कस्टमर आहे त्याच्याशी तुम्ही काय केलं,
की एक रिलेशनशिप तयार केली सेलिंगसाठी. रिलेशनशिप म्हणजे काय, की ह्या सर्व्हिसेस तुम्ही घेण्यासाठी काय काय करू शकता, किंवा त्या सर्व्हिसेस कशा पद्धतीने प्रोव्हाइड केल्या जातील, किंवा त्यामध्ये डेव्हलपमेंट काय काय असेल. 1990 मध्ये त्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, सर्व्हिस ही कन्सेप्ट 1980 मध्ये झाली ऍक्च्युली. पण मग कस्टमरने ती सर्व्हिस घेण्यासाठी आपण काय केलं, ऑर्गनायझेशनने काय केलं, द मेन गोल ऑफ द ऑर्गनायझेशन वॉज टू बिल्ड कस्टमर लॉयल्टी थ्रू सेल्स मॅनेजमेंट अँड कस्टमर सर्व्हिस. म्हणजे सेल्स ऑर्गनायझेशनने काय केलं, तर कस्टमर लॉयल्टी मिळवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत तुमची कस्टमरची लॉयल्टी तुम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत कस्टमर तुमचा रेग्युलर कस्टमर बनणार नाही, किंवा तो तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस घेऊ शकणार नाही. कारण की कस्टमरचं माइंड कसं आहे, त्याला नेहमी चेंज अपेक्षित असतो. आणि त्यामुळे काय होतं, मार्केटमध्ये जे काही कॉम्पिटिटर्स असतात, तर ते मार्केट कॉम्पिटिटर्स काय करतात की तुमचा जो कस्टमर आहे त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा तुम्हाला लॉयल कस्टमर्स मिळाले की मग त्यावेळेसवर तुम्ही फ्युचर गोल सुद्धा सेट करू शकता, तुमचं विजन जे आहे ते सेट करू शकता, आणि त्या पद्धतीने याचं सेल्स मॅनेजमेंटचं इव्होल्युशन इथे झालेलं आहे. ओके, नेक्स्ट थिंग आहे बघा, इंटरफेस ऑफ सेल्स विथ अदर मॅनेजमेंट फंक्शन्स. आता मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन्स मी तुम्हाला सांगितले, तर त्यामध्ये इंटरफेस म्हणजे कशा पद्धतीने संवाद केला जातो, किंवा कशा पद्धतीने रिलेशन आहे सेलिंगच्या सेल किंवा त्या फंक्शन्स मध्ये. तर ते फंक्शन्स कुठले आहेत, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोलिंग. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये फर्स्ट इयरला शिकलोय की प्लॅनिंग म्हणजे काय आहे. तर प्लॅनिंग मध्ये जनरली काय केलं जातं, डिसाइडिंग हाऊ टू डू थिंग्स. म्हणजे काही गोष्टींसाठी तुम्ही इन ऍडव्हान्स डिसाइड केलेला असतो. प्लॅन म्हणजे तेच आहे की कुठली गोष्ट करायची ती इन ऍडव्हान्स तुम्ही ठरवलेली असते. हु विल डू इट अँड व्हेन ऑल्सो. सेल्स प्लॅनिंग इन्व्हॉल्व्ह स्ट्रॅटेजी, सेटिंग प्रॉफिट बेस्ड सेल्स टार्गेट्स अँड quotas and sales forecasting, demand management, underwriting and execution of a sales plan. Sales plan is a strategic document that outlines the business targets, resources and sales activities. It typically follows the lead of marketing plan, strategic planning and business plan with more specific detail on how the objectives can be achieved through the actual sale of products and services. Barasa baga, प्लॅनिंग हे फक्त ऑन डॉक्युमेंटच राहतं. तुम्ही सुद्धा बऱ्याचदा प्लॅन केलेले असतील. जसं मी तुम्हाला नेहमीच वर्गामध्ये, आपण जेव्हा जेव्हा आपले लेक्चर्स झाले की आपण रोज काहीतरी नवीन डिसाइड करतो, रोज नवीन काहीतरी प्लॅन असतो. पण प्रत्येक प्लॅन तुमचा इम्प्लिमेंट हो केला जातो का, किंवा त्या अचीवमेंट घेतल्या जातात का, तर बऱ्याचदा 90% नाही असं त्याचं उत्तर आहे. तर 10% स्टुडंट असतील की ते कॉन्फिडेंट असतात त्या प्री प्लॅन वर्कवर, किंवा त्या थिंग्स वर कॉन्सन्ट्रेट होतात आणि ते अचीवमेंट घेतात. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही सेलिंग आहे, सेलिंग आणि प्लॅनिंग याचा इंटरफेस आपल्याला बघायचा, तर प्लॅनिंग मध्ये काय केलं जातं की सेट केले जातात काही गोष्टी अगोदरच, तो प्लॅन रेडी केला जातो. मग तो सेल्स रिलेटेड असणार आहे. मग तो सेल्स प्लॅन कसा असेल, तर तो एक आउटलाईन तयार केली जाते त्या सेल्स प्लॅनची. की सपोज मार्केटमध्ये तुम्ही गेला, तर मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचा जो मार्केट प्लॅन आहे तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला जाईल, कस्टमरला अट्रॅक्ट कसं केलं जाईल की ज्यामुळे तुमचं सेलिंग इन्क्रीज होईल. येते लक्षात. नेक्स्ट थिंग येते कोऑर्डिनेशन. आता कोऑर्डिनेशन मध्ये सेलिंगचा काय रोल आहे बघा. यामध्ये सांगितलंय कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन इन द ऑर्गनायझेशन इफेक्टिव्हनेस. ऑर्गनायझिंग starts from coordination wholly, partially on interdepartmental and interpersonal matters. आता ऑर्गनायझिंग म्हणजे काय, की आपल्याला एकत्रितपणे काम करायचंय. ऑर्गनायझिंग कशाने स्टार्ट होत, जर दोन लोकांमध्ये कुठल्याही पद्धतीचं कोऑर्डिनेशनच नसेल तर कुठलाही प्लॅन तयार होऊ शकतो का, सेलिंग होऊ शकतं का, अजिबात नाही, पॉसिबलच नाही येते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. मग ते जे काही कोऑर्डिनेशन आहे ते कुठल्या दोन पर्सन मध्ये असेल, तर ते इंटर डिपार्टमेंटल असेल किंवा इंटर पर्सनल मॅटर्स मध्ये असेल. आता डिपार्टमेंट खूप असणार आहेत. एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा वर्क करते त्यामध्ये
सेल्स डिपार्टमेंट सुद्धा आहे किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे, असे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट आहे, तर यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल तर तुमचा सेल्स प्लॅन तुम्ही काय करू शकता, आउटलाईन तयार केली जाऊ शकते. माझं फायनान्स डिपार्टमेंटशी अजिबात बोलणं नाहीये, मी फ्रँकली सांगितलं की मला त्यांचं काय सुरू आहे, त्यांचं काय बजेट आहे, मला काही अंदाज नाही आणि मी सेल्स प्लॅन तयार केला. चालेल का? मला सक्सेस मिळेल, माझं सेल्स इन्क्रीज होईल किंवा मला मार्केटमध्ये लीडरशिप मिळेल का? म्हणून नाहीच होणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेशन हा पार्ट सुद्धा सेलिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कोऑर्डिनेशनच्या थ्रू तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या लेवल्स कळतात की प्रोडक्शन डिपार्टमेंटची कॅपॅसिटी किती आहे, पर डे ते किती प्रोडक्शन करू शकतात, सेलिंगसाठी मला किती प्रोडक्ट नेसेसरी आहे. तर या सगळ्या गोष्टींचं काय करावं लागेल, कोऑर्डिनेशन करावं लागेल. मग ज्यावेळी सेल्स फोर्स तुमचा ऍक्च्युअली एफर्ट्स घेईल मार्केटमध्ये, तर त्यावेळी तुम्हाला त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे, गायडन्स करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा कोऑर्डिनेशन अपेक्षित आहे. गायडन्स मला करायचं आहे माझ्या सेल्स फोर्सला, पण मला अजून माझ्या बँकिंगला काय चालतं, माझे इंटर डिपार्टमेंटल वर्क कसं आहे याचा काही अंदाज नाही, तर मी काय गायडन्स करणार आहे. मी माझ्या स्टुडंटला जेव्हा मार्केटिंग बद्दल काही गोष्टी सांगेल तेव्हा त्याला काहीतरी पास्ट असतो किंवा त्यामागे काहीतरी एक्सपिरियन्स असेल, बरोबर की नाही? तर मी त्यांना काही गाईड करू शकेन की मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, मार्केटिंग कशा पद्धतीने वर्क करतं किंवा मार्केटिंगचे बेनिफिट्स काय आहेत. हे गायडन्स करण्यासाठी अगोदर माझ्याकडे काय असलं पाहिजे की मी काही गोष्टींचं कोऑर्डिनेशन माझं इतर माझे जे काही कलिग्ज आहेत, माझे जे डिपार्टमेंटचे मधले कलिग्ज आहेत किंवा माझं जे डिपार्टमेंट चालतं त्या लोकांशी माझं कोऑर्डिनेशन असेल, तर मला मार्केटिंगमध्ये नवीन काय आलंय मार्केटमध्ये किंवा मार्केटिंगसाठी कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही मार्केटिंग घेतलं तर, असं मी गायडन्स करू शकेन. सेम आज इट इज सेल्स डिपार्टमेंटचाही तोच रोल आहे. सेलिंगमध्ये कोऑर्डिनेशन गरजेचं आहे आणि त्या कोऑर्डिनेशनच्या थ्रू मी गायडन्स करेल, माझे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांना मोटिवेट करेल, एनकरेज करेल, त्यासाठी मी त्यांना बोनस प्रोव्हाइड करेल, म्हणजे जे काही ऑफर्स आहेत त्या सुद्धा दिल्या जातील, सुपरविजन करेल आणि कम्युनिकेशन करेल. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट थिंग सांगितली कंट्रोलिंग. आता इंटरफेस जो आहे सेल्सचा किंवा हे जे काही मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत त्यामध्ये कंट्रोलिंग येतं, तर सेलिंगचा याच्याशी कसा कनेक्शन आहे ते आपण इथे बघणार आहोत. सेल्स मॅनेजर शुड चेक रेग्युलरली वेदर द सेल्स ऍक्टिव्हिटीज आर मुव्हिंग इन राईट डायरेक्शन. ही गाईड्स, लीड्स, motivates the subordinates to achieve the plan objective of the business. आता as a sales manager, जसं आपल्याला त्यांच्या क्वालिटीज पण आपण पुढे बघणार आहोत, सेल्स मॅनेजर म्हणून माझा रोल काय असेल, तर मला जर कोणाला कंट्रोल करायचं, सेम ॲज इट इज बघा, मी पुन्हा आपलं एक्झाम्पल देईन की मला जर असं वाटत असेल की मी क्लास कंट्रोल करणं गरजेचं आहे ऍज अ टीचर, जेव्हा मी टीचिंग करत असेल क्लासमध्ये जर पिन ड्रॉप सायलेन्स नसेल तर मी ज्या काही ऍक्टिव्हिटीज करणार आहे, मी जे काही टीचिंग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही जे काही लर्न करणं अपेक्षित आहे, मला रिझल्ट अपेक्षित आहे, तो मिळेल का? नाही मिळणार. तुमचं कॉन्सन्ट्रेशन मला अपेक्षित आहे. मग तसंच सेम ऍज इट इज इथे तुम्हाला जर ऍज अ सेल्स मॅनेजर तुमचा जो स्टाफ आहे सेलिंग मधला, तर त्यांना कंट्रोल करायचंय आणि त्यांना राईट डायरेक्शनने पुढे घेऊन जायचं आहे, त्यांना गाईड करायचंय, मोटिवेट करायचंय तुमच्या सबऑर्डिनेट्सला, तर त्यासाठी मला माझा टोटल कंट्रोल तुमच्यावर त्यांच्यावर असणं खूप गरजेचं आहे. ते माझ्या अंडर कंट्रोल नसतील तर, मी जेव्हा बोलत असेल तेव्हा ते मागे बसून जर काही हसत असतील तर चालेल का? मी त्यांना गाईड करू शकेन का प्रॉपरली, किंवा माझे जे काही अचीवमेंट्स आहेत, माझे सेल्स टार्गेट्स आहेत, ते अचीव होणार नाही त्या ऑर्गनायझेशनचे. तर कंट्रोलिंग सुद्धा खूप गरजेचं आहे. कंट्रोल स्टडी शुड बी एबल टू गिव्ह इन्फॉर्मेशन सच एज स्टडी फ्रॉम द पास्ट, noting the pitfalls and taking corrective actions to avoid similar problems in the future. Generally apan je mission suru asta organization cha ja kai activities suru astat selling related, tar tyamadhe tumhala past record baghitle jatat, atta sadhya ji kai mission tumcha market madhe suru ahe tyamadhe tumhala kutle problems face karave lagtat tya related tumhi guidance karu shakta, tumcha control kasa rahil bagha. Controlling system jeva kaam karte तेव्हा मार्केट फोरकास्टिंग केलं जातं, म्हणजे जसं की माझ्या अंडर कंट्रोल सिस्टीम आहे, म्हणजे मी मार्केटमध्ये
स्टेबल आहे आज. आज माझं सेलिंग मला जेवढं अपेक्षित आहे, एक्सपेक्टेशन जेवढे आहेत त्या पद्धतीने होत असेल, तर मी काय करेल की फ्युचर प्लॅन तयार करेल त्यानुसार. जर माझ्या अंडर कंट्रोल सिस्टीमच नसेल तर मी फोरकास्टिंग करू शकणार नाही. आज मला माहितीये की मी 100% सक्सेसफुल आहे, मार्केटमध्ये माझं सेलिंग परफेक्ट होतं 100%, तर मी फोरकास्टिंग काय करेल की येत्या 5 वर्षामध्ये माझं सेलिंग आणखी किती पर्सेंटने इन्क्रीज होईल, किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये माझी पोझिशन काय असेल, मार्केटची लीडरशिप माझ्याकडे असेल का, तर या गोष्टीचा इथे विचार केला जाईल. नेक्स्ट थिंग सांगितले की मोटिवेटिंग. आता मोटिवेटिंगच जे काही रोल आहे, मोटिवेशन हे प्रत्येक फील्ड मध्ये गरजेचं आहे. तुम्हाला माहितीये की विदाउट मोटिवेटिंग किंवा एनकरेजिंग तुम्हाला कुठलीही ऍक्टिव्हिटी इफेक्टिव्हली कम्प्लीट करता येणार नाहीये, किंवा त्यामध्ये इफिशियन्सी येणार नाही. तो पार्ट आपण पुढे बघणारच आहोत की इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी ह्या दोन गोष्टी कशासाठी गरजेच्या आहेत. तर मोटिवेटिंग मध्ये काय दिलंय की सेलिंग आणि मोटिवेटिंग याचा जो इंटरफेस आहे यामध्ये काय कनेक्शन आहे ते बघा. मोटिवेटिंग अँड एनकरेजिंग सेल्स फोर्स इज इम्पॉर्टंट ऍज इट ब्रिंग्स टीम टुगेदर. नॉलेज ऑफ ह्युमन सायकोलॉजी इज नीडेड टू अंडरस्टँड द बिहेवियर पॅटर्न विच इज इसेन्शियल फॉर सेल्स फोर्स. Only motivated sales force will be able to achieve a company's goals. त्यांनी काय सांगितलं फायनली की जे मोटिवेटेड सेल्स पर्सन सेल्स फोर्स आहे तो एबल असणार आहे, तोच तुमच्या अचीवमेंट कंपनी गोल्स जे आहे तो अचीव करू शकणार आहे. त्याचं रिझन काय की मग मोटिवेट कसं करायचं, सेम लक्षात घ्या. आता बघा प्रत्येकाची ह्युमन टेंडन्सी डिफरंट आहे. माझ्या क्लासमध्ये सपोज 50 स्टुडंट आहेत, मला त्यांना मोटिवेट करायचं, तर मला एकच स्ट्रॅटेजी वापरून चालणार आहे का? नाही चालणार. मला ते मोटिवेशन देण्यासाठी मला ह्युमन सायकोलॉजीचं स्टडी करावं लागेल की माझ्या समोर जो स्टुडंट उभा आहे त्याचा बिहेवियरचा पॅटर्न कुठला आहे. मार्केटिंग तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतो, तुमची सायकोलॉजी खूप स्ट्रॉंग होते. बघा तुम्ही ज्यावेळी पास आउट व्हाल ना तेव्हा मला बरेच स्टुडंट येऊन सांगतील की मॅडम सायकोलॉजीचा सुद्धा स्टडी झालाय, कारण मार्केटचं स्टडी करणं ही इतकी साधी आणि सोपी. वन लाईन सेंटेन्स मध्ये जे सांगतो मार्केटिंग रिसर्च करा, तर तो एका सेंटेन्स इतका लिमिटेड असणार नाही. त्यासाठी तुम्हाला कस्टमरची सायकोलॉजीचा स्टडी करावा लागेल, त्यांच्या बिहेवियर पॅटर्न स्टडी करावे लागतील. सेम ऍज इट इज कुठल्याही सेल्स फोर्सला किंवा सेल्स पर्सनला तुम्हाला ज्यावेळी मोटिवेट करायचंय, तर मी त्याला काय दिलं म्हणजे तो मोटिवेट होईल. काही पर्सन्स असे आहेत की त्यांना फिजिकल प्रोडक्ट देऊन तुम्ही मोटिवेट करू शकत नाही की तुम्ही जर एवढा सेल केला तर मी तुम्हाला ही वस्तू गिफ्ट देईन. चालेल का सगळ्यांना सेम ऍज इट इज ट्रीटमेंट दिली तर? अजिबात चालणार नाही. प्रत्येकाची बिहेवियर पॅटर्न डिफरंट आहे. काही लोकांना फक्त तुम्ही गुड असं जरी बोलला तरी सुद्धा तो त्यांच्यासाठी अवॉर्ड आहे. एक्सलंट बोलला तर आणखी त्यापेक्षा जास्त मोटिवेट होतील. काही लोकांच्या अपेक्षा फार थोड्या असतात, काही लोकांच्या त्याहून अधिक जास्त असतात. तर त्या पद्धतीने तो पॅटर्न लक्षात घेऊन तुम्हाला काय करायचंय, मोटिवेशन प्रोव्हाइड करायचंय सेल्स फोर्सला. ओके, नेक्स्ट थिंग येते रिपोर्टिंग. आता रिपोर्टिंगचं काय रिलेशन असू शकतं सेल्स मध्ये? सेल्स रिपोर्ट तयार केले जातात. बघा सेल्स रिपोर्ट तयार करण्यामागे काय रिझन आहे. जसं स्टुडंट्सचा एक रिपोर्ट तयार केला जातो, बरोबर ना? वर्षाच्या शेवटी आपण रिपोर्ट कार्ड देतो. म्हणजे काय करतो आपण, वर्षभर तुम्ही जे काही केलेलं आहे, तुमचा जो परफॉर्मन्स आहे त्यामध्ये तो मेन्शन केला जातो. त्यावरून ओव्हरऑल तुम्हाला काय मिळते की हे इंडिकेशन आहे. इंडिकेशन कशासाठी आहे की तुम्ही किती इफेक्टिव्हली त्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह झाला होता, त्यानुसार तुमचं प्लॅनिंग कसं होतं याचा एक अंदाज येतो. जर तुम्ही इफेक्टिव्हली इन्वॉल्व झाला असाल तर तुमचे रिझल्ट कसे असणार, बेटर असणार. म्हणजेच तुमचा जो काही प्लॅन होता वर्षभर केलेला तो अगदी व्यवस्थित होता असं आपण इमॅजिन करतो स्टुडंटच्या रिपोर्ट कार्डवर. सेम ऍज इट इज इथे सेल्स रिपोर्टिंग आहे. यामध्ये सुद्धा काय केला जातो, सेल्स फोर्सचा रिपोर्ट तयार केला जातो. रिपोर्ट मग त्यामध्ये त्यांचा परफॉर्मन्स, त्यांनी नक्की कसा परफॉर्मन्स दिलेला आहे. तुम्ही मोटिवेट केलं, एनकरेज केलं, सगळं काही केलं, पण ऍक्च्युअली त्यांनी काय वर्कआउट केलंय, किती इफेक्टिव्ह वर्क मार्केटमध्ये केलंय, ते तुम्हाला कशावरून कळेल की त्यांच्या सेल्स प्लॅनिंग वरून लक्षात येईल. आता इथे सांगितलंय की इट शुड एनेबल द सेल्स मॅनेजर्स टू टेक टाइमली करेक्टिव्ह ऍक्शन्स अँड ऑल्सो अलाउ सिनियर मॅनेजमेंट
टू इव्हॅल्युएट द सेल्स मॅनेजर. म्हणजे काय इथे की करेक्टिव्ह ऍक्शन घेण्यासाठी रिपोर्टिंगची खूप गरज आहे. एक 10 दिवसांचा मी सेल्स प्लॅन तयार केला, त्यासाठी एक सेल्स फोर्स मी अपॉइंट केला. ओके, सेल्स फोर्सला जे काही मी वर्क दिलेलं आहे डिस्ट्रीब्युट करून, डिवाइड करून, एक एक पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया मी त्यांच्यासाठी दिला आणि त्या एरियामध्ये जाऊन त्यांनी काय करायचं, सेलिंग करायचं आहे. पण त्या 10 दिवसांमध्ये त्यांनी काय केलं, फक्त ते त्या प्लेसला गेले, व्हिजिट केलं, त्यांनी सगळे चार्जेस लावले, स्टे चार्जेस लावले त्या मार्केट प्लेसला सेल करण्यासाठी. 10 दिवस जे काही बुकिंग होतं ते साध्या रूम मध्ये स्टे करू शकत होते. त्यांनी 5 स्टारचं बुकिंग केलं, तिथे 5 स्टार हॉटेलला जेवण घेतलं, त्याची सगळी बिलं तयार केली आणि फायनली आउटपुट जे होतं तुम्हाला अपेक्षित सेल्स मॅनेजर म्हणून, तर रिझल्ट सेलिंग 0 झालेले. परफॉर्मन्स कसा झाला, तुम्ही तिथपर्यंत जाऊन आलात, फिरून आलात, अगदी 5 स्टारची सर्व्हिस घेतली, पण तुम्हाला जी अचीवमेंट घ्यायची होती ती घेतलीच नाही. मग मला इथे काय करावं लागेल ऍज अ सेल्स मॅनेजर, रिपोर्टिंगच्या थ्रू ज्यावेळी माझ्या लक्षात येतंय की या पर्सनचा परफॉर्मन्स वीक आहे, याला सक्सेस मिळालेला नाही, मग अशा केसमध्ये मला वेळीच काय करावं लागेल, करेक्टिव्ह ऍक्शन्स घ्याव्या लागतील, त्या प्लॅन मध्ये सेल्स प्लॅन मध्ये बदल करावा लागेल, सेल्स फोर्स मध्ये बदल करावा लागेल आणि त्यानंतर मी काय करू शकेल, माझ्या अचीवमेंट्स घेऊ शकेल. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट थिंग सांगितली रिपोर्टिंग नंतर, क्वालिटीज ऑफ अ सेल्स मॅनेजर. बघा ना, ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून तुमच्याकडे काय क्वालिटी असणं गरजेचं आहे. इथे ओनली क्वालिफिकेशन हा पार्ट येत नाही. जसं आता तुम्ही टीचिंग मध्ये आला, टीचिंग मध्ये सांगितलं की तो MBA झाला आहे, त्याने काय BEd केलंय, त्याने MPhil केलंय, सेटनेट केलंय, हे जे काही क्वालिफिकेशन असतं, सेम क्वालिटीज काही असतात सेल्स मॅनेजर म्हणून. तुमच्याकडे भरपूर सारे रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. तुम्ही सेल्स प्लॅनिंग तयार करणार आहात, त्यानंतर तुमचे सेल्स फोर्स जे आहेत त्यांना गाईडन्स देणार आहात, मोटिवेट करणार आहात, पण हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटी असली पाहिजे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती कशी असली पाहिजे, तर त्यामध्ये फर्स्ट क्वालिटी दिली बघा, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. बऱ्याचदा बघा तुम्ही, तुम्हाला मिलिटरी जॉईन करायची, पोलीस फोर्स मध्ये जॉईन करायचं आहे, तर तिथे तुमची हाईट वेट वगैरे चेक केलं जातं. त्याचं रिझन काय आहे, तिथे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक असणं खूप गरजेचं आहे. कारण तिथे ज्या काही रोल तुम्हाला करायचा आहे, ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यावर दिल्या जाणार आहेत, तर तुम्ही फिजिकली फिट असणं खूप गरजेचं असतं, त्याशिवाय तुम्ही ते वर्क करू शकणार नाही. सेम तुम्हाला इथे ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून जेव्हा तुम्ही वर्क करता, तुमच्या अंडर एक 25-30 स्टाफ असणार आहे, तुम्हाला त्यांना कंट्रोल करायचं आहे, तर ते कंट्रोलिंग करताना तुमचा जो काही साऊंड आहे, साऊंड हेल्थ म्हणजे काय, की तुम्ही 10 लोकांना गाईड करताय, समोर 10 लोक बसलेली आहेत आणि तुम्ही बोलताय अगदी 1 च्या व्हॉल्यूमने, चालेल का? कंट्रोलमध्ये राहील, ती 10 पर्सन्स तुमच्या अंडर कंट्रोल राहतील, ते कॉन्सन्ट्रेट करू शकतील, तुम्ही जे काही गायडन्स करताय त्याच्यावर अजिबात नाही करू शकणार. अलर्टनेस असला पाहिजे. आता 10 पैकी बोलताना सपोज एखादा गडबड करतोय किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात नाही, मग अशा वेळी मी अलर्टनेस ठेवला आणि त्या पद्धतीने त्याला, माझ्या पद्धतीने त्याचा बिहेव्हिअर पॅटर्न काय आहे त्यानुसार मी जर कंट्रोलिंग केलं तर सिस्टीम पुढे जाईल, अदरवाईज ती तिथेच थांबेल. टॉलरेशन, साऊंड हेल्थ इज अन इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर वर्किंग इफिशियंटली इन एनी फील्ड ऑफ मॅनेजमेंट इन्क्लुडिंग सेल्स मॅनेजमेंट. मी काय सांगितलं की जेवढे मॅनेजमेंटचे फील्ड आहे त्या मॅनेजमेंटच्या फील्ड मध्ये जर इफेक्टिव्हली वर्क करायचं असेल तर तुम्हाला, तुमच्याकडे ही कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असणं खूप गरजेचं असणार आहे. नेक्स्ट थिंग सांगितली, इट गिव्ह द स्ट्रेंथ अँड पोटेन्शियल टू फेस द स्ट्रेस इन सेल्स मॅनेजमेंट. म्हणजे आता तुमचा जो काही, तुम्हाला जे काही स्ट्रेस येतात, आता असं नाही की सेल्स मॅनेजमेंट करताय, सेल्स मॅनेजर आहात, सहज तुम्ही गेलात मार्केटिंग रिसर्च केला आणि तुमचा प्लॅन सक्सेस झाला, असं प्रत्येक वेळी घडणार नाहीये. कधी कधी तुमच्याकडे अनसक्सेसफुल सुद्धा तुम्ही असणार आहात, कधी कधी तुमचे जे फोरकास्टिंग आहे ते सुद्धा चुकणार आहे. मी सांगितलं एखादा मुलगा डॉक्टर होईल भविष्यात, बाय बॅड लक समजा ते माझं फोरकास्टिंग चुकलं, तर
त्याचे काही फ्रस्ट्रेशन आहे, तो जो स्ट्रेस आहे तो मला घालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही, आणि ते करण्यासाठी मी फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे, माझ्याकडे टॉलरन्स असणं खूप गरजेचं आहे, अलर्टनेस असणं, मग ऍज पर सिच्युएशन मला सेकंड ऑप्शन घेता आलं पाहिजे, म्हणजे सेकंड डिसिजन घेता आला पाहिजे. म्हणून तुमचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स इथे खूप गरजेचे आहेत. ऍज अ सेल्स मॅनेजर टू डील विथ इट्स कस्टमर पीसफुली, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आणखी एक गोष्ट सांगितली की जर तुम्ही कुठलीही डील ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून पीसफुली करत असाल तर कस्टमरशी रिलेशनशिप ही लॉंग टर्मची असणार आहे. लक्षात येते? तुम्ही एकदम भडकून बोललात एखाद्या कस्टमरला, तुला हे पण समजत नाहीये का? तुमच्या बोलण्याचा टोन वेगळाच होता, कारण तुमच्याकडे ती क्वालिटी नाहीये ऍज अ सेल्स मॅनेजर. कस्टमर समोर आहे आणि तुम्ही भडकला, त्याने एखादी क्वेश्चन विचारला, बऱ्याचदा काही लोक असे असतात की त्यांना फार क्वेश्चन विचारलेले चालत नाही. तुम्ही काय बऱ्याचदा मार्केटचा एक्सपिरियन्स घेतला असेल, खूप चांगली चांगली असे मोठे शॉप्स आहेत, तिथे क्वालिटी मटेरियलही मिळतं, पण जेव्हा त्या शॉप मध्ये ट्रीटमेंट तुम्हाला अशा पद्धतीची मिळते, तुम्ही हात लावलात एखाद्या कपड्याला आणि चटकन तुमच्यावर कोणीतरी ओरडलं, इथे कशालाही हात लावायचा नाही, तुम्हाला यायचंय का तरच हात लावा, अदरवाइज अजिबात हात लावून बघायचं नाहीये, तर काय होणार आहे? तुमची कस्टमरशी रिलेशनशिप बनेल? नाही बनणार. तुम्ही किती टॉपचे मार्केटर असाल किंवा टॉपचे शॉपर असाल तरी सुद्धा तुमच्याकडे कोणी यायला मागणार नाहीये. तसं मग इथे पेशन्सची खूप गरज असते आणि ती क्वालिटी सेल्स मॅनेजर म्हणून तुमच्याकडे असणं खूप गरजेची आहे. सेकंड थिंग आहे सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. आता सायकोलॉजी काय सांगते बघा, हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून हे कॅरेक्टरिस्टिक तुमच्याकडे असलं पाहिजे. याला मेंटल कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतात. मेंटल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय येतं की लिडरशिप क्वालिटी. आता साधं सिंपल आपल्या क्लासमध्ये मी जर सांगितलं की मुलांना आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे आणि प्रोग्राम साठी तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह कोण बनणार ते सांगा, लिडरशिप कोण घेणार, म्हणजे मी त्याच्याकडून रिपोर्टिंग घेईल, तुमची तयारी कुठपर्यंत आली किंवा काय करताय तुम्ही नक्की एक्झॅक्टली, तुमच्याकडून कामं करून घेण्यासाठी प्रत्येक वेळी मी सगळ्याच मुलांशी कम्युनिकेट करू शकणार नाही, तर मग मला एक लीडर हवा आहे की ज्याच्या थ्रू मी तुमच्याशी कम्युनिकेट करेन आणि तुम्हाला गायडन्स करेल. तर लवकर कोणी उभं राहायला तयार होत नाही, कारण काय की ते सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक त्यांच्याकडे. लीडरशिप करणं म्हणजे काय असतं? लीडरशिप कोणाला मिळते? पहिल्यांदा म्हणजे तुमच्याकडे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक असणं गरजेचं आहे. तुमचा आवाज, तुमचा हाईट वेट, तुमचा टॉलरन्स, अलर्टनेस कसा आहे, त्यानुसार तुम्ही काय करणार आहात की लीडरशिप चूज करणार आहात. त्यानंतर मोटिवेशन, मोटिवेशन तुमच्यामध्ये असलं पाहिजे. एखादा जर ऍज अ सेल्स पर्सन काम करत नसेल, इफेक्टिव्हनेस त्याच्या वर्क मध्ये नसेल, परफॉर्मन्स मध्ये नसेल, तर तुम्हाला त्याला मोटिवेट करायचं आणि हे सगळ्यांना जमत नाही बघा, नाहीतर सगळे सेल्स मॅनेजर झाले असते किंवा मॅनेजर लेवलच्या पोस्टला काम केलं असतं. तर ह्या पर्टिक्युलर मग ते आपण ट्रेनिंगने किंवा ते डेव्हलप करू शकतो, पण हा जो पार्ट आहे हा मोस्ट ऑफ द टाइम ही एक कला आहे, स्किल आहे ते, आणि ते स्किल काही लोकांकडे उपजतच असतं, म्हणजे मुळातच असतं. तर ती क्वालिटी ते सेल्स मॅनेजर मध्ये असणं गरजेचं आहे. द क्वालिटी ऑफ अंडरस्टँडिंग विच इज व्हेरी इसेन्शियल इन द सेल्स, ही शुड ऍक्ट ऍज अ रोल मॉडेल अँड मोटिवेट द अदर सेल्स पीपल. आता रोल मॉडेल कधी बनतो आपण? प्रत्येकाला वाटतं की मी रोल मॉडेल असलं पाहिजे, पण ते रोल मॉडेल बनण्यासाठी काय करायचंय की ह्या सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक तुमच्याकडे असल्या पाहिजे. कोणी समजा तुमच्याकडे आला एखादा फ्रेंड, फारच दुःखात आहे असं समजा, त्याला गरज आहे तुमच्या मोटिवेशनची, पण प्रत्येक वेळी काही लोकांना सांत्वन नाही करताय, म्हणजेच काय की सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये तुम्ही वीक आहात, तर लवकर तुमचं रिलेशन बनणार नाही त्या फ्रेंड सोबत, कारण त्याला जे एक्सपेक्टेशन तुमच्याकडून आहे त्या सिच्युएशन मध्ये ते तुम्ही देऊ शकणार नाही. आता इथे ऍज अ सेल्स मॅनेजर जर तुम्ही मोटिवेट करू शकता, ऍज अ रोल मॉडेल म्हणून तुम्ही आहात, तर सेल्स पीपल काय होतील, ऍटोमॅटिक मोटिवेट होतील तुमच्याकडे पाहून, तुमच्याकडे पाहून ते शिकतील. मग मोटिवेशन साठी कुठले फॅक्टर्स येतात? जनरली तुम्हाला डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन. आता तुमच्यामध्येच तो डिसिप्लिन नसेल तर कदाचित तुमचे सेल्स पीपल तुम्हालाच फॉलो करतील ऍज अ रोल मॉडेल म्हणून. म्हणून तुमच्याकडे ह्या क्वालिटीज ज्या आहेत त्या असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने, आता लिडरशिप क्वालिटी मध्ये त्यांनी सांगितलं, ही शुड पॉझेस लिडरशिप क्वालिटीज फॉर हँडलिंग द टीम वर्क.
टीम वर्क कसं करून घ्यायचं. टीम म्हणजे यामध्ये बघा 10 तऱ्हेची 10 लोक असणार आहेत. जी सेल्स पीपल्स असतात ती टीम म्हणजे एका घरातून आलेली नसते. त्यांचा बिहेव्हिअर पॅटर्न पूर्णपणे टोटली चेंज असणार आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय करायचंय एका प्रोजेक्टवर किंवा एका मिशनवर काम कम्प्लीट करून घ्यायचं आहे. तुमचं जे काही मिशन आहे त्यामध्ये त्यांना एंगेज ठेवायचंय, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या सेल्स मॅनेजरकडे ही सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक असणं खूप गरजेचं असेल. नेक्स्ट थिंग सांगितली कॅरेक्टर कॅरेक्टरिस्टिक्स. आता इफ कॅरेक्टर इज द लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट हे आपण नेहमी ऐकतो बरोबर. मग कॅरेक्टर म्हणजे काय, कॅरेक्टर मध्ये कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स येतात बघा. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. क्वालिटीज सच एज पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, सेल्फ डिसिप्लिन अँड होनेस्टी आर द इम्पॉर्टंट क्वालिटीज रिक्वायर्ड इन अ सेल्स पर्सन. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये काय येतं मग, की सपोज एखादा कस्टमर आहे तर त्याचे काही निगेटिव्ह क्वेश्चन्स पण येतात. सेल्स पर्सन जे असतात तेव्हा ते तुम्ही सेलिंगला जाता, डोअर टू डोअर सेलिंगचं एक्झाम्पल घ्या. बऱ्याचदा कस्टमर विचित्र विचित्र प्रकारचे क्वेश्चन विचारतात, निगेटिव्ह क्वेश्चनही असतात. तर त्यांना पॉझिटिव्ह करून कसं सांगता येईल. आता जर तुम्हीच मुळात निगेटिव्ह असाल ऍज अ सेल्स पर्सन म्हणून तर तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह करू शकणार नाही. तुमचे जे काही प्रोडक्ट तुम्ही सेल करायला त्यांच्याकडे गेला त्याबद्दल पॉझिटिव्ह सांगता येईल म्हणून बरोबर की नाही. मग त्यासाठी इथे तुम्हाला ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून सुद्धा स्वतः तुम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्या कॅरेक्टर मध्ये असलं पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन असलं पाहिजे, मोरॅलिटी असली पाहिजे, तुमच्या कामाशी प्रामाणिक असला पाहिजे तुम्ही. तर सेकंड थिंग सांगितले ऍटिट्यूड ऑफ सेल्स मॅनेजर इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर विच हेल्प्स टू नो द पर्सन. ऍटिट्यूड कसा आहे तुमचा, ऍटिट्यूड म्हणजे काय असतं. कॉलेजच्या मुलांना तर मी वेगळं सांगायला नको. आपण जनरली बोलताना सांगतो त्याला फार ऍटिट्यूड आहे. ऍटिट्यूड आहे म्हणजे काय, कदाचित ओव्हर कॉन्फिडन्सला आपण हे म्हणू शकतो ऍटिट्यूड. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये डिफरन्स आहे. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात, मग इथे तुमचा जो सेल्स पर्सन आहे त्याला जर तुम्ही मोटिवेट करता तर ते मोटिवेशन देताना तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेवल तशीच पाहिजे, तुमचं ऍटिट्यूड पण तसंच असलं पाहिजे. हा आपला कडे काम करतो किंवा हा सेल्स पर्सन आहे तर तो आपला काय असणार आहे इंटरनल सोर्स. जर तो मोटिवेट झाला, तो सॅटिस्फाईड असेल, त्याला तुम्ही ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून सॅटिस्फाईड केलं तर कदाचित तो वर्क इफेक्टिव्हली करेल. इज दॅट क्लिअर. आणि ऍटिट्यूड इज पॉझिटिव्ह विल रिझल्ट इन सक्सेस इन द ऑर्गनायझेशन. सेल्फ डिसिप्लिन इज अनदर इम्पॉर्टंट क्वालिटी. इट इज रिक्वायर्ड इन अ सेल्स पर्सन. अपार्ट फ्रॉम दिस इज होनेस्टी अँड स्ट्रॉंग इथिक्स विल लीड हिम टू बी अ रोल मॉडेल फॉर अदर्स. ओके, नेक्स्ट थिंग आहे इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक्स. ही जी क्वालिटी आहे बघा, यामध्ये मोस्टली इंटेलेक्च्युअल हा पार्ट जो येतो. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही लोक खूप चिकित्सक आहेत असं आपण म्हणतो. कुठलीही गोष्ट तुम्ही त्यांना सांगावं तर त्याची खूप चिकित्सा केली जाते. म्हणजे काय केलं जातं, अनालिटिकल अबिलिटीज त्यांच्याकडे असतात. ते काय करतात, त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर पण खूप स्ट्रॉंग असते, गुड कम्युनिकेशन त्यांच्याकडे असतं, रिसेप्टिव्हनेस असतो. तर गुड सेल्स पर्सन जे आहेत, गुड सेल्स पर्सन शुड हॅव अ गुड लिसनिंग अँड कम्युनिकेशन स्किल्स. ऍज अ सेल्स पर्सन म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमच्याकडे हे स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. गुड लिसनिंग स्किल ते तुमच्या प्रत्येकाकडे आहे, म्हणून तुम्ही आज माझं लेक्चर ऐकताय. अदरवाईज तुम्हाला काही नॉलेज मिळणार नाही. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनशी तुमचा काही संबंध असणार नाही. जर तुम्ही गुड लिसनर नसाल तर तुम्ही कुठलंही लेक्चर अटेंड करू शकत नाही. कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात काय नाही ते फ्रँकली तुम्हाला शेअर करता आले पाहिजे. किंवा समोरच्याने काही क्वेश्चन विचारला तर तो आन्सर त्याचं काय आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स कसा आहे हे पण इथे लक्षात येईल. अँड लास्ट थिंग दिली की स्किल कॅरेक्टरिस्टिक्स. आता स्किल्स कुठले असले पाहिजे बघा. स्किल्स क्वालिटीज ऑफ सेल्स मॅनेजर मध्ये कुठले स्किल्स असणं गरजेचं आहे त्यामध्ये सांगितलंय मॅनेजमेंट स्किल. मला प्रॉपर मॅनेजमेंट करता यायला हवं तर मी सेल्स मॅनेजर बनेल.
मॅनेजर असाच बनतो का मला सांगा कोणी? फक्त तुम्ही एखाद्याला मॅनेजर म्हणून हाक मारले तो मॅनेजर झाला का? नाही होणार. मग ते मॅनेजर होण्यासाठी काय स्किल असलं पाहिजे? मॅनेजमेंटचं स्किल असलं पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे काय आता विचारू नका प्लीज. मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन्स आपण स्टडी केले, कंट्रोलिंग आहे, ऑर्गनायझिंग आहे, प्लॅनिंग आहे, या सगळे फंक्शन्स त्याला येणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण काय करणार आहोत की हे स्किल्स त्यामध्ये डेव्हलप असतील तर तो मॅनेजर बनण्यास कॅपेबल आहे, एलिजिबल आहे असं आपण म्हणू शकतो. मग त्यामध्ये सांगितले मोस्टली मोटिवेशन, कंट्रोलिंग, सेल्स फोर्स, दे ऑल्सो शुड हॅव सम टेक्निकल स्किल्स लाईक अ नॉलेज कन्सर्निंग निगोशिएशन अँड ट्रेनिंग स्किल्स, पीपल स्किल्स रिलेट टू द ऍबिलिटी ऑफ मॅनेजिंग इंटरपर्सनल रिलेशनशिप. बऱ्याचशा लोकांना ही हे स्किल अजिबात नसतं की मॅनेज करायचं. एखाद्याला मॅनेज करणं म्हणजे काय असतं? पैसे द्यायचे का आणि सांगायचं मी सांगितलेली गोष्ट कर म्हणजे मॅनेजमेंट झालं का प्रॉपर? नाही. मग इथे मॅनेजिंग करायचं म्हणजे काय? की इंटरपर्सनल रिलेशनशिप जी आहे ती मेंटेन ठेवणं. आता तुम्ही टीम वर्क करता, इथे ऍज अ मॅनेजर तुम्ही एका टीम कडून वर्क करून घेणार आहात, तर तुमच्यामध्ये ती ऍबिलिटी असली पाहिजे की तुम्ही त्यांच्यामधले रिलेशन्स त्यांच्यासोबतचे कसे ठेवले पाहिजे, मेंटेन ठेवले पाहिजे. काही टेक्निकल स्किल्स तुमच्याकडे असले पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर आता आपण बघतोय की सगळ्याच फील्डमध्ये केला जातो. मग टेक्निकल नॉलेज नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने टीमला कंट्रोल कराल, मोटिवेट कराल, गाईड कराल? तर त्यासाठी क्वालिटीज ऑफ सेल्स मॅनेजरमध्ये हा सुद्धा फॅक्टर तेवढाच इम्पॉर्टंट आहे. सो आपण आज इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण सेल्स मॅनेजमेंट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते बघणार आहोत. सो थँक्यू सो मच. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये चॅट करू शकता, अदरवाइज तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तरी सुद्धा चालेल. ओके.